दिनांक 26 जनवरी 2022 गणतंत्र दिवस के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के कांबे गांव जिला परिषद स्कूल में जीजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था तथा निरामिया लाइफ हॉस्पिटल वाशिंद व महात्मा गांधी ब्लड बैंक थाने द्वारा आरोग्य शिविर व महारक्तदान शिविर का आयोजन जीजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था कांबे शाखा अध्यक्ष चेतन संदीप राप्ते, सदस्य जितेंद्र कोठे, निखिल राप्ते, प्रसाद खापरे, मिलिंद पाइकर, नीलेश दापोड़कर, बालू जाधव, मनोहर जाधव, वैभव पाइकर, परेश पाटिल, विजय पाइकर, प्रमोद कोठे तथा जीजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था के कार्यकर्ताओं द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर जीजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था थाने जिला अध्यक्षा मोनिका ताई मोहन पानवे, भिवंडी तालुका अध्यक्षा श्रीमती सौ समृद्धि संदीप ठाकरे, सरपंच सुखदेव पागी, उप सरपंच साईनाथ खेवरा, सदस्य शैलेश भोई, बजरंग दल कोकण प्रांत संयोजक संदीप भगत, गांव विकास अघाड़ी अध्यक्ष जयवंत कोठे, सदस्य अमर कोठे, मनोहर जाधव, पुलिस पाटिल अरुण गायकवाड़, काटे शाखा अध्यक्ष मच्छिंद्र घरत, टेम्भौली शाखा अध्यक्ष मंगेश गोर साइकर, पत्रकार राजेंद्र पाटिल, गिरीश दापोड़कर, महेश राप्ते, जीजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था भिवंडी तालुका अध्यक्ष कैलाश भोईर सहित भारी संख्या में मान्यवर उपस्थित थे, जिसमें भारी संख्या में लोगों ने इस मुफ्त आरोग्य शिविर का लाभ लिया और अपना रक्तदान भी किया। तो वहीं सभी मान्यवरों तथा कांबे शाखा द्वारा सभी रक्तदाताओं को सर्टिफिकेट देकर सम्मानित किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आजमाने के तले, जय हो जय हो। आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आजमाने के तले, जय हो। नच कोयलों पे रात बिताई है, अखियों की नींद मैंने फूकों से उड़ा दी, गिन गिन तारे मैंने उंगली जलाई है।
आजा जिंदे शामी आने के तले आजा तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा है अर्जी दीवाने की जहां बोर सुहानी देखी एक रोज वही मेरी शाम हो कभी याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना जिक्र में शामिल मेरा नाम हो ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से राशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा शैक्षणिक सगळ्या याच्यामध्ये अग्रेसर असते असं जेव्हा आम्ही महाराष्ट्रामध्ये
नेतृत्व द्यावेला आम्हाला दिसतंय का सगळ्या ठिकाणी जिजाऊ संस्थेचे बोर्ड लागलेले आहेत, जिजाऊ संस्थेचे कार्यकर्ते, जिजाऊ संस्था वयावाटप असो, आरोग्य कॅम्प असो, शैक्षणिक मदत असो, आरोग्याच्यासाठी जी मदत असो, या सगळ्यामध्ये जिजाऊ संघटना अग्रेसर असते असं एक चित्र आपल्या सगळ्या राज्यामध्ये उभं राहिलेलं आहे। त्यामुळे विशेष करून मी नीरज तांबरे साहेब आणि पालवे मॅडम यांना मी खरोखर मनापासून शुभेच्छा देईन का आपण अशीच गोरगरिबांची सेवा आपल्या हातून नेहमी घडत राहो आणि या सेवेमधूनच हा राज्य हा देश उभा राहो एवढी आपल्याला शुभेच्छा देतो। हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते आमचे चेतनभाऊ रापटे आणि त्यांची गावातली आमची सगळी टीम यांनाही शुभेच्छा देतो का असंच कार्यक्रम आपण या गावासाठी आपण करत राहा। आपल्या पाठीमागे आम्ही सदैव आहोत। आपली जी आवश्यकता लागेल ती सर्व आपल्याला मदत करायला आम्ही जाऊ। शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संचालित निलेजी सांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज कांबेगाव येथे जिजाऊ संघटने कांबा शाखा अध्यक्ष श्री चेतनजी रापटे आमचे चेतनदादा यांच्या माध्यमातून आज रक्तदान शिबिर आणि आरोग्यविषयक ज्या आपल्या काही आहेत त्याचं कॅम्प आयोजित केलेलं आहे आणि इथे ग्रामस्थाने मोठ्या संख्येने प्रतिसाद दिलेला आहे। तरी चेतनजी रापटे साहेब यांना विनंती आहे की आपण असेच कॅम्पचे आयोजन करावे, मुलांसाठी शैक्षणिक किंवा एखाद्या गरीब वस्तीमध्ये मुलांना जर शिक्षणाकरिता जर शाळेच्या इमारतीचे बांधकामाचे जरी नियोजन करता आले तरी आपण निलेजी सांबरे साहेबांच्या मार्फत कांबेगावामध्ये किंवा इतर आपल्या हद्दीमध्ये जर शाळेचे बांधकाम झाले तर ते चांगलं होईल।